सगळ्यात आधी तर एक सकाळीच बॉम्ब असल्याची घरामध्ये हे होती, पोलीस आले होते, काय नेमकं झालं? पोलिसांचं म्हणणं होतं की कुणीतरी फोन केलाय कंट्रोल रूमला, रात्री झाल्याचं आणि तुमच्या घरी बॉम्ब ठेवल्याचं तुम्ही सांगितलंय. घराच्या आजूबाजूला असेल, माहीत नाही, मी काही जास्त चौकशी केली नाही. 2-2.5 तास तो बिचारा कुत्रा सगळीकडे फिरत होता. पोलीसही बिचारे 2.5 तास सगळं घर शोधत होते. मी त्यांना सांगत होतो की काही गरज नाही, पण ते म्हणाले आमची ड्युटी आहे. एवढंच त्याच्यामध्ये काही जास्त झालेलं नाही. सर, तुम्ही ते 2 दिवसापूर्वी ट्विट केलं होतं की प्रेस सुरू असताना कोणी काही मारण्याचा प्रयत्न करतो, तो काय असा खर्च वगैरे असेल? माहित नाही, तुमच्याच पत्रकारांपैकी एकाने ते ऐकलं, नंतर सांगितलं, नंतर ते फोटो ते थोडं सापडले. आता पोलीस आपलं काम करत आहेत. सर, महत्वाचं मुद्दा, थोड्या वेळापूर्वीच अजित पवार यांचं एक भाषण झालं, त्या भाषणामध्ये त्यांनी अतिशय महत्वाचे काही वक्तव्य केले. सगळ्यात पहिले तर ते म्हणाले की येणाऱ्या निवडणुकांमध्ये शेवटची निवडणूक आहे असं सांगितलं जाऊन भावनिक केलं जाईल, कधी शेवटची असणार हे माहिती नाही. म्हणजे एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणे, म्हणजे जवळजवळ याचना करणे, हे माणुसकीला शोभणार आहे का ह्याचा विचार अजित पवारांनी जरूर करावा. ज्या माणसाने तुम्हाला मांडीवर बसून राजकारणात आणलं, जिथे तुम्ही आहात ते केवळ अजित शरद पवारांचे पुतणे म्हणून आहात, त्या शरद पवारांचे हे शेवटचं भाषण आहे का हे विचारण्याची, म्हणजे तुम्हाला पाषाण हृदयही नाही म्हणतायत, कारण का पाषाणालाही कधीतरी पाजर पडतो. तुम्हाला म्हणजे प्रेम, आपुलकी, माया हे काहीच राहिलेलं नाही. तुम्ही भावना शून्य झालेल्या आहात. म्हणजे शरद पवारांच्या मरण हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. कधी शेवटची निवडणूक हे समजत नाही, म्हणजे त्यांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा दिसते. तुम्ही त्यांचा किती द्वेष करता ना, हे मी फार पूर्वीपासून बघितलंय. कुठल्याही मीटिंगमध्ये तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नव्हतं, बोलला नाहीत. जेव्हा शरद पवार साहेब बोलायचे, महत्वाच्या विषयावर बोलायचे, तुम्ही असे बाजूला बसून बोलायचे, हा बरोबर आहे, असं झालं पाहिजे, पण तुमची नजर असायची भलतीकडे. महाराष्ट्राला पण कळेल की काय माणूस आहे हा, आपल्या काकाच्या मृत्यूसाठी मृत्यूची वाट बघतोय. हे राजकारण आहे का अजित पवार? की भावनिक आवाहन करता येईल हे शेवटची निवडणूक आहे, काय माहीत कधी असेल शेवटची निवडणूक. अहो ते शरद पवार आहेत, ते अजरामर राहतील महाराष्ट्रात, अजरामर. त्यांनी केलेलं योगदान हे अजरामर असेल. बारामतीत मी केलं. अरे बारामती दिली कोणी तुम्हाला हातात? ते बारामती भलत्यालाच देऊ शकले असते. कोणी आणलं बारामतीमध्ये डायनामिक्स? कोणी आणलं पहिल्या बारामतीमध्ये MIDC? कोणी आणला CSR फंड? तुम्हाला मिळतो काय CSR फंड? आंतरराष्ट्रीय कंपन्या येतात, क्लिंटन येतो, हा येतो, तो येतो, तो तुम्हाला भेटायला येतो काय? जागतिक दर्जाचे सगळे नेते बारामतीला येतात, ते तुमच्यामुळे येतात काय? अहो आपली उंची तर ओळखा. कुठे शरद पवार हो, कुठे? म्हणजे अगदी अटल बिहारी वाजपेयींनीही ज्यांचं कौतुक केलं होतं ते शरद पवार. ज्या मनमोहन सिंगांनी सांगितलेलं की लिबरल इकॉनॉमी हा सब्जेक्ट खऱ्या अर्थाने मी शरद पवारांकडनं शिकलो, ते शरद पवार. त्यांचं डावसचं 1991 भाषण आहे का? सत्ता गेली तरी चालेल, पण आंबेडकरांचं नाव मी मराठवाडा विद्यापीठाला देणारच म्हणणारे शरद पवार. महिलांना आरक्षण दिलंच पाहिजे हे म्हणणारे शरद पवार. त्यांचे एक एक घोषणा त्यांनी केलेल्या पॉलिसीज आहे का? महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. लातूरला भूकंप झाला, 1.5 महिना तिथेच जाऊन बसले आणि घर उभारली. काय बोलता काय तुम्ही? शरद पवारांनी कधी मरावं हे तुमच्या मनात विचार येतात? म्हणजे तुम्हाला हात जोडावेसे वाटत, हात. या माणसाला माणुसकी, या माणसाला प्रेम, या मनुष्याला आपुलकी काहीच राहिलेलं नाही. अरे दुश्मनाचाही बाप मरू नये अशी मानणारा आम्ही माणसं आहोत. हा बाप, हा बाप असतो शेवटी.
म्हणजे अजित पवारांनी तर आज सगळे हद्द ओलांडली की शरद पवार कधी मरतायत. भावनिक आव्हान करतील, भावनिक आव्हान नाही, तुम्हाला बारामतीची जनता जागा दाखवेल. या बारामतीच्या लहान पोरालाही माहिती आहे की बारामती कोणी नांगरली, कोणी हिरवीगार केली आणि कोणी कोणाच्या हातात दिली, हे तुम्ही सांगायला नको बारामतीकरांना. लाज वाटते आम्हाला तुमच्या बरोबर आम्ही काम केल्याची. आणि मला तर आधीपासूनच वाटायची, कारण का तुम्ही ज्या पद्धतीने शरद पवारांशी गेल्या 10-15 वर्षांमध्ये वागल्यात हे जरी कोणाला कळलं नसेल तर माझ्यासारख्या अभ्यास करणाऱ्या माणसाला बरोबर कळायचं. जेव्हा शरद पवारांची एखादी गोष्ट टॉपला जायची, संध्याकाळी तुम्ही त्याच्यातनी हवा काढून द्यायची, कधी राजीनामा द्यायचे, कधी काहीतरी खोटं बोलून टाकायचे, आणि तोपर्यंत न्यूजमध्ये चाललेले शरद पवार बाजूला व्हायचे. या सुपाऱ्या अजित पवार तुम्ही खूप वेळा वाजवल्या. ते निवडणूक ही वेगळी. मोदीचे माझे चांगले संबंध नाही नाही, हे मोदीचे तुमचे कितीही चांगले संबंध असो त्याच्यावरती मला नाही बोलायचं. तुम्ही शरद पवार कधी म्हणतायत ह्याची जर वाट बघत असेल तर तुमच्यासारखा कृतघ्न कोणी नाही. कृतघ्न शरद पवार कधी मरतायत ही त्यांची शेवटची निवडणूक असेल का? ते तुम्हाला सांगतील ही माझी शेवटची निवडणूक आहे, भावनिक करतील. अरे काय बोलतोय, म्हणजे ज्या कुटुंबाने तुम्हाला सगळं दिलं, ज्या माऊलीने तुम्हाला जेवायला दिलं, ज्या माऊलीने तुम्हाला पोरासारखं वागवलं, तीच माऊली ना ती प्रतिभाताई, तिचं कुंकू कधी पुसलं जात आहे याची वाट बघताय का तुम्ही? काय राजकारण कुठल्या स्तराला चाललंय यार, कुठल्या स्तराला चाललंय? महाराष्ट्राने इतकं घाणेरडं राजकारण बघितलं नव्हतं. तुमचे आणि पवार साहेबांचे जवळचे संबंध होते 35 वर्ष, म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. कोणालाही उभं करावं, शेवटी निवडणूक ही कामावरती जिंकली जाते. तुम्ही कोणालाही उभं करा, उभं करण्याबद्दल निवडणुकांबद्दल माझं काहीच मत नाहीये, पण शरद पवारांच्या मृत्यूची मी वाट बघतोय असं निर्देशित करणं किती चुकीचं आहे. आणि शरद पवार हे काय बारामती पुरते मर्यादित नाहीयेत ना, ते महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते आहेत. आणि तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर कोणी ओळखतही नाही. तुमचं एक भाषण दाखवा बरं दिल्लीत केलेलं, कधी इंग्लिशमध्ये बोललेली 4 वाक्य तरी दाखवा. तुमच्या लिमिटेशन्स बघा काय आहेत. त्याच बारामतीतनं आलेल्या शरद पवारांची भाषणं UNO मध्ये झाली आहेत. तुम्ही UNO चा अजून दरवाजा बघितलेला नाहीये. राजकारण आणि सत्ता करणं म्हणजे सगळं नसतं. समाजासाठी मी काय केलं, समाजाला मी काय दिलंय खूप महत्वाचं आहे. अख्खा OBC समाजाला सगळ्यांना अंगावर घेऊन रिझर्वेशन देणारे शरद पवार, अख्ख्या सगळ्यांना अंगावर घेतलं. पण ह्या गरीब समाजाला आपण न्याय दिला पाहिजे म्हणून आरक्षण देणारे शरद पवार होते, मंडळ आयोग आणणारे शरद पवार होते. तुमचा एक निर्णय सांगा, एक जो महाराष्ट्र आहे तोपर्यंत लोक लक्षात ठेवतील, एक निर्णय कि मी हे केलं जे महाराष्ट्राच्या भल्यासाठी होतं सांगा. तुम्ही एक्साईज डिपार्टमेंट का घेतलो? अनिल देशमुख कोणाकडे होतं मला आठवत नाही. एक्साईज डिपार्टमेंट कशाने घेतलं? तुम्हाला एवढे डिपार्टमेंट होते, कशाला घेतलं एक्साईज डिपार्टमेंट? आणि ही खरी तर साहेबांची चूक आहे. अजित मागतोय ना देऊन टाका, अजित मागतोय ना देऊन टाका. साहेबांनीही कधी तपासलं नाही की अजितची उंची काय. निव्वळ पैसे खाण्यासाठी त्यांनी घेतलेलं एक्साईज डिपार्टमेंट, निव्वळ पैसे खाण्यासाठी.
म्हणजे साईड झाले यार, शरद पवार कधी मरतायत असं तुम्ही सूचित करतायत? ही त्यांची शेवटची निवडणूक असेल, ते भावनिक खून आवाहन करतील, काय काय म्हणजे कुठल्या पातळीवर गेले अजित पवार? वरिष्ठ कनिष्ठ अजित पवारांचा ऐका नका ऐकू, पण शरद पवारांच्या मृत्यूची वाट बघणारा कलंकित हृदय बाजूला ठेवून भाषण करणारा अजित पवार या महाराष्ट्राला कधीच आवडणार नाही, कधीच नाही, आणि बारामतीकरांना तर अजिबात नाही. तुम्ही मरणाची वाट बघताय शरद पवारांच्या, मरणाची कि ते मरतात कधी? आता येऊन सांगतील शेवटची निवडणूक आहे. काय माणूस आहे यार, काय माणूस आहे. तुमची पण कधीतरी शेवटची निवडणूक येणार आहे अजित पवार. मृत्यू कोणाला टळलेला नाही, सगळ्यांनाच येणार आहे, पण आपल्या बापाच्या मृत्यूची वाट पाहणारी औलाद अजून महाराष्ट्राने बघितलेली नाही आहे. मीही माझ्या वडिलांच्या मरण यातना बघितल्यात, पण मलाही वाटत होती की माझ्या बापाने अजून जगावं. तुम्ही तर त्यांची तिरडीच तयार करायला बसलेले आहात. आणि हा महाराष्ट्राचा नेता, हा लाजच वाटते. अशा माणसाबरोबर काम केलं हे तर किळसवाणी वाटतंय. मला काय आठवत नाही कोण कोणाबरोबर होतो. मला एवढंच माहिती आहे की मंडळ आयोगाला तेव्हा आपल्याला त्रास होईल विश्वनाथ प्रताप सिंगांच्या निर्णयाचा हे बीजेपीने ओळखलं आणि बीजेपीने त्याच्यानंतर कमंडळ हातात घेतलं. हे तेव्हा कोण कोणाबरोबर होते माहीत नाही, तेव्हा भुजबळ सेनेत होते. पण खरं ओबीसींच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा निकाल कोणी घेतला असेल तो विश्वनाथ प्रताप सिंग यांनी घेतला. आणि कदाचित विश्वनाथ प्रताप सिंग नसते तर मंडळ आयोगाची अंमलबजावणीच झाली नसती, म्हणजे तो स्वीकारायचा पंतप्रधानांनी असतो तो स्वीकारलाच गेला नसता. नशिबानी मंडळ बद्रीप्रसाद मंडळ बीपी मंडळ चा रिपोर्ट सादर झाला आणि तेव्हा प्रधानमंत्री विश्वनाथ प्रताप सिंग होते. खरं तर ओबीसींचं दैवत हे विश्वनाथ प्रताप सिंग आहे आणि त्या मंडळ आयोगाची अंमलबजावणी पहिल्यांदा महाराष्ट्रात कोणी केली असेल तर ती शरद पवार साहेबांनी. आज जेवढे डीसीपी एसीपी हे सगळे दिसत आहेत ना लाईनीत, ते सगळी शरद पवारांच्यामुळे झालेले आहेत. अजूनही ओबीसींना समजत नाही की त्यांचं पूर्ण आरक्षण काढून घेतलेलं आहे. कोर्टात घेऊन कोण गेलं, कोणाची माणसं होती, जरा चौकशी करा ना. ओबीसींना कळतच नाही की आपल्याला पूर्ण बर्बाद करून टाकलंय, पूर्ण बर्बाद. आरक्षण का दिलं गेलं की मुख्य प्रवाहामध्ये मागासलेला समाज आला पाहिजे, ज्याला आयुष्यभर काहीच मिळालं नाही त्याला मिळालं पाहिजे आणि तो समतेच्या समान झाला पाहिजे, ह्याच्यासाठी आरक्षण आहे. ज्यांनी 5 आणि 10 हजार वर्ष मागेच राहिले, शिक्षण करू दिलं नाही, शिकले नाहीत, त्यांना सगळे अधिकार मिळून शिकून ते मोठे झाले पाहिजेत म्हणून आरक्षण आलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनाही खंत होती की मी इतर मागासवर्गीय म्हणजे क्षुद्रांना आरक्षण देऊ शकलं नाही. खरं तर आपण समजतच नाही, अतिक्षुद्र आणि क्षुद्र असे दोन शब्द आहेत. पिछडावर अतिपिछडा, अतिपिछडा म्हणजे शेड्यूल कास्ट, म्हणजे ज्यांना अगदीच गावकुसा बाहेर हचकवलं त्यांना माणूस म्हणून जगायलाच तयार नव्हतं, ते जगलेच नाही पाहिजेत अशी इच्छा होती. पण जे क्षुद्र होते ते गावकुसा बाहेर जरी नव्हते तरी सवलतीपासून लांब होते. म्हणजे तू कुंभार आहेस ना, चल मडकीकार. तू लोहार आहेस ना, चल लोखंडाचं काम कर. तू वाणी आहेस ना, चल दुकान टाक. तू धोबी आहेस ना, इस्त्री कर. हे सगळे वर्णवर्चस्ववादाचे निर्णय कुठून आले?
हेच तर मनुस्मृतीत आले. आणि तो शंकराचार्य परवा बोलतो की नाही, जाती व्यवस्था ही नैसर्गिक आहे, तू पण घे ना जमल विष्ठेचं आणि घेऊन चाल ना जरा, मग कळेल तुला काय नैसर्गिक आहे. माणसाच्या डोक्यावरनं विष्ठा वाहन आणि ते त्याचं कर्म आहे म्हणून त्यांनी व्हायलीच पाहिजे. काय काय म्हणजे काय काय करतो काय आपण? आणि माणसं ओळखतही नाहीत की काय रचना आहे ही सगळी. ह्याचं सर्वात जास्त वाईट वाटत. आरक्षण विरोधात बोलणाऱ्या माणसांना माहितीये की 5000 वर्ष तुमची विष्ठा ही माणसं डोक्यावर न वाहत होती. मेलेलं जानवर कोण उचलायचं? भुजबळांनी आणखी एक निदान केलेलं आहे की मराठ्यांनी नाभिकांनी आता मराठ्यांची हजामत करून मराठा समाजाने समाजावर बहिष्कार घालतोय, त्यामुळे त्यांच्या गाडी करू नका असं आव्हान. हे भुजबळ साहेब जे करतायत हे अतिशय वाईट आहे. ह्याच्यामध्ये ह्याच्यावर बहिष्कार घाला, त्याच्यावर बहिष्कार घाला, त्याच्यावर बहिष्कार घाला. मी तेच म्हटलं होतं की आपण एक दुसऱ्यावर अवलंबून आहोत. उद्या नाशिक नाभिक समाजाने मराठा समाजावर बहिष्कार घातला, समजू घातला, त्याचा धंदा कितीने घटेल? भुजबळ पाठवण्यात का पैसे? त्याच्या मुलाबाळांचं शिक्षण भुजबळ करणार आहेत, त्याच्या भाईचं किंवा बापाचं किंवा बायकोचं आजार पण भुजबळ काढणार आहेत. हे काय बहिष्कार? बहिष्कार कधी टाकला गेला? जेव्हा स्वातंत्र्य मिळवायचं होतं तेव्हा इंग्रजांचा एकही कपडा घेऊ नका असे सांगणारे महात्मा गांधी, आणि तुम्ही यांचे केस कापू नका असे म्हणणारे भुजबळ. लाज आहे, देशाची लाज काढतायत आणि आपल्या बुद्धिमत्तेची लाज करतायत. जरा परिपक्वता दाखवा. उद्या म्हणाल कसाई मटण कापतो, गंगा आपल्याकडे कसाई ही जा हे खाटीक समाज आहे, खाटीक समाज तुम्ही मराठ्यांना मत मटण देऊ नका. अरे काय मूर्खपणा आहे, कशाला आगी लावताय भुजबळ साहेब, कशाला आगी लावताय? आणि इथपर्यंत पोचलेलं नाही आहे, आत्ताच चावरा. हे सरकार पुरस्कृत असेल तर आत्ताच चावरा. गावागावामध्ये दंगे येतील, गावागावामध्ये, आणि ते सावरण कटून येऊन जाईल. जसे हिंदू मुसलमान मध्ये तुम्ही भिंत उभी केलीत तशी गावामध्ये ओबीसी विरुद्ध मराठाशी भिंत उभी राहील, आणि हे अत्यंत वाईट असेल. इतिहासात त्याची नोंद केली जाईल आणि करणारे म्हणून तुमच्याकडे बोट दाखवली जातील. मी ओबीसी आहे पण मी कधीच कोणाला सांगणार नाही ह्याच्यावर बहिष्कार टाक, त्याच्यावर बहिष्कार टाक. मी सांगेन तुम्ही गुन्हा करून देणार का? 12 बलुतेदार ही आपली पद्धत आहे. मराठा हा आपल्यातलाच एक घटक आहे गावातला. काय चालवलं काय भुजबळ साहेब तुम्ही? म्हणजे तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र जाळायचा आहे का भुजबळ साहेब? एकदा सांगून टाक. वाईट वाटतो काय तुम्ही ओबीसींना गैरमार्गाला घेऊन चालले? तुम्ही राजीनामा दिला होतात ना 16 तारखेला, कसे काय अजून तुम्ही मिनिस्ट्रीत आहात? किती खोटं बोलताय समाजाशी, समाजाला फसवता. त्या गरीब समाजाला श्रद्धाळू समाज आहे ओबीसी, इतर मागासवर्गीय शिक्षणाने थोडी कमी आहेत, प्रचंड मायाळू दयाळू आहेत, त्याचा फायदा घेता का तुम्ही? लालू पण तिथला नेता आहे, पण लालूने असं कधीच केलं नाही. लालू तुमच्यापेक्षा फार मोठा नेता आहे साहेब. प्रभ तुम्हाला तुम्ही विसरले असाल भुजबळ साहेब, आता महाराष्ट्राला आठवण करून द्यावी लागेल की तुमच्या डोक्यातला मनू किती भयंकर आहे. तुम्ही विसरलात का की एकदा शेड्यूल कास्ट समाजाचा मोर्चा त्या काळ्या घोड्याच्या इथे गेला होता, आणि ते तिथे गेल्यामुळे तुम्ही दुसऱ्या दिवशी महापालिकेचे कर्मचारी घेऊन गोमूत्र घेऊन ते सगळं मैदान साफ केलं होतं. ही तुमची ओरिजिनल मानसिकता आहे, आणि आमची ओरिजिनल मानसिकता एक शब्द इथे तिथे होत नाही, एक शब्द. तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात, दोनदा महापौर राहिलात, दोनदा का तीनदा राहिलेत, त्याच्यानंतर मंत्री आहात सलग, पण तुमच्या डोक्यातला हा मनू अजून जिवंत आहे, तो मेलेला नाही, आणि हाच म्हणून भांडण लावून गेला आहे. विसरलात का? गोमूत्र टाकून ते ब्राह्मण आणून पूजा करून तुम्ही त्या शेड्यूल कास्टचा अपमान केला होता.
आम्हालाही लोकांनी देव आमच्या बापजाद्यांनाही लोकांनी देवळात जाऊ दिलं नव्हतं. आमच्या बापजाद्यांशी असेच वागले होते मनुवादी आणि तुमच्याशीही असेच वागले होते. तुम्ही तर प्रचंड गरिबी बघितलेले माणूस आहे. तुम्ही काय बोलतात काय नाभिक समाजाने होण्या बहिष्कार घालावा. मग त्या खाटिक समाला ज्याला सांगा ना मटण विकू नका म्हणून. बाळासाहेबांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला बऱ्याच वेळा समर्थन दाखवलं. असं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे उघड भाषण करणारे आम्ही आहोत. उघडपणाने भाषण केलंय पण हे धंदे कधी नाही केले की ओबीसीचं हे भांडण लावा आणि हे करा आणि ते करा. गरीब मराठ्याला आजची परिस्थिती बघता त्याचं लँड जे आहे म्हणजे त्याचं जे परंपरागत त्याची जी शेती आहे ती वाटली गेली आहे आणि त्याच्या घरामध्ये दारिद्र्य आलंय. त्या दारिद्र्यावरती मात करण्यासाठी जर आरक्षण देणं हे हिताचं असेल तर द्यावं. पण आता सेमिनी असे बोलताय की मराठ्यांनो आता सावध व्हा, प्रकाश आंबेडकर आता आमच्या बाजून आले अशी चितावणी कोर्ट पण बोलत. असं आहे की असं ही भाषणच चुकीची आहे. ही भाषणच चुकीची आहे. दोन समाज एकत्र कसे राहतील हे बघा. हो आपली पोरं घरात चुकी येतो सगळी. आपण 9 मजल्याच्या बिल्डिंग मध्ये राहतो, मस्त एसी मध्ये राहतो. उद्या कर्फ्यू लागला तर तुम्हाला सगळं तुमच्या घरामध्ये बसून मोठा टीव्ही, म्युझिक रूम, सिनेमा रूम सगळं आहे तुमच्याकडे. तुम्हाला काहीच त्रास नाहीये. गावात काय होईल याचा विचार करा. कोणी उठतो चिथावणीखोर भाषण देतो. अहो सुप्रीम कोर्टाचा कायदा आहे ना, करा ना यांना बुक. खरं चीड आणणारी गोष्ट आहे. शेवटचा प्रश्न आहे. ओबीसी सभांमध्ये एक गाणं वाचलंय ज्यात करू साऱ्यांचा भुजबळ म्हणे तो संधी सोठा कुठा आहे हो आणि आमचा वाटा कुठा आहे हे सध्या ओबीसीचे. अरे ते तो हे फार जुनं आहे. सांगावं बिरला टाटा बाटा तो आमचा वाटा आमचा वाटा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठे आहे हो. ते ठीक आहे पण हा ओरिजिनली वामनदादा कर्णक काय ह्यांचा कोणाचा तरी वामनदादांच आहे. तेव्हा असं करा ना स्वतःची एखादी कविता. भुजबळांमध्ये असे बळ असेल बळ तर त्यांनीच चळवावी ना चळवळ. या चळवळीचं वाटोळं करणारच वाटोळं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.